जामणी तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा पृष्ठभोजी येथे 8 वर्षात शिकत आहे. माझ्या गोष्टीचे नाव गर्विष्ठ सून. एका गावामध्ये एक परिवार राहत होता. त्या परिवारामध्ये आजी आजोबा आणि त्यांचे 2 मुलं राहत होते. आजी आजोबाचे स्वप्न होते की आपले 2 मुलं आनंदात राहावे. काही वर्षानंतर त्या 2 मुलांचे लग्न झाले. त्यांची लहान सून खूप गर्विष्ठ होती आणि मोठी सून अगदी प्रेमळ व दयाळू होती. लहान सुनकुनी दारात आली की त्याची मजा करून त्याला हसून द्यायची व मोठी सून कुणी मदत मागायला आलं, कुणी जर भुकेला राहिलं तर जेवायला द्यायची, त्याची मदत करायची. असेच काही दिवस गेले. काही वर्षानंतर त्या दोन्ही सुनेला मुले झाली. लहान सुनीला 2 मुले झाली आणि मोठ्या सुनीला 1 मुलगी झाली. लहान सुनीचा गर्विष्ठपणा जास्तच वाढत गेला. ती घरात वाद करत होती. काही दिवसानंतर आपल्या त्यांच्या मोठ्या सुनीला हे लक्षात आलं की आपली लहान जाऊ आपल्या घरात वाद करत आहे. म्हणून ती या आपल्या लहान जाऊच्या वाद करत आहे त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. असेच काही दिवस गेले. काही दिवसानंतर गणेश उत्सव आला. गणेश उत्सवामध्ये आजी आजोबा नेहमी गणपतीच्या आरतीत आणि त्याच्या सेवेत राहायचे आणि सुना आपापले काम करत होते. असेच काही दिवस गेल्यानंतर गणपती विसर्जनाचा दिवस आला. गणपती विसर्जनाच्या दिवशी आजी आजोबा त्यांचे 2 मुलं त्यांच्या 2 सुना व 3 नातं सगळेजण नदीवर गेले होते. ते सगळेजण विसर्जनाची तयारी करत होते. लहान सुनीचा मोठ्या मुलाचा पाय नदीच्या काठावर उतरत होता. हे मोठ्या सुनीच्या मुलीने बघितलं आणि तिने त्याचा हात वळून नदीच्या काठावरून वळत घेतला. माझ्या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की कधी कोणाची चेष्टा करू नये. धन्यवाद.